नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव शहरातील आरआर विद्यालयाजवळ वाळूने भरलेला ट्रॅक्टर उलटून अपघात झाला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाळू वाहतुकीला परवानगी नसताना वाळूने भरलेले ट्रॅक्टर शहरात आलेच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधून वाळूची ऐवद वाहतूक सुरू होती का, याबाबत प्रशासन चौकशी करणार आहे। शहरातील स्टेट बँक ते नवीन विजय मार्केट दरम्यान आरआर विद्यालयासमोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रॅक्टर जात असताना ट्रॉलीचे एक चाक निखळले आणि हा अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही। हे ट्रॅक्टर कुणाच्या मालकीचे आहे ते अद्याप कळू शकलेले नाही, मात्र वाळू उपसा पूर्णपणे बंद असताना देखील भरदिवसा प्रशासनाचा डोळा चुकवत वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी महसूल प्रशासन काय कारवाई करते याची उत्सुकता निर्माण झाली आहे। तालुक्यात किंवा जिल्ह्यात कुठलाही वाळू लिलाव झालेला नाही, त्यामुळे जर कुठं अशी अवैध वाळू वाहतूक आढळून येत असेल तर आमची पथकं नेमलेली आहेत। आपण जे मगाशी म्हटलात की आरआर विद्यालयाजवळ अवैध वाळूचं एक ट्रॅक्टर पलटी झाला आहे, तर मी लगेच आम्ही पथकाला रवाना करतोय। यापूर्वी पण आम्ही 1 महिन्यापूर्वी शहरात अवैध वाळू साठ्यांचे पंचनामे केलेले आहेत आणि वेळोवेळी जर शहरात असे काही आढळून आले साठे तर आम्ही ते वेळोवेळी पंचनामेही करणार। तर माझं नागरिकांना पण आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारचं अवैध दोन खनिज खरेदी करू नये। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।